गटातील रोहन पहिला चेंडू उत्कृष्ट असा रिव्हर्सचा अटेम्प्ट केलेला तो योगेशने, मात्र तेथे फलंदाज चकलेला। निर्धाव स्वरूपाचा पहिला चेंडू एलिमिनेटर टू चा हा सामना असेल, सॉरी क्वालिफायर टू चा हा सामना असेल। जिंकलेला संघ हा नक्कीच फायनल साठी दाखल होईल। फायनल मध्ये यापूर्वी पोहोचलेला संघ आहे शिवनेरी। शिवनेरी संघाविरुद्ध पाहूया रायगड संघ की पन्हाळा संघ। पंच आत्ताचा चेंडू काउंट आहे। धन्यवाद। उत्कृष्ट प्रकारचा चेंडू, तेवढेच हलकेसी बॅटने कट दिले फक्त। एक धाव पूर्ण। धावसंख्येने खातं उघडलेलं आहे एका धावेने। योगेश याने पॉवर प्लेचं हे पहिलं सामन्यामधील पहिलं षटक आहे। सागर घेऊन येत आहे षटक, त्याचा सामना करेल आता आकाश भोंडवे। अतिरिक्त स्वरूपाचा हा चेंडू, अतिरिक्त धाव मिळते या चेंडूवरती। वाईड स्वरूपाचा हा चेंडू, दोन धावा इथे झालेले आहेत। निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी चोपोला येथील सुप्रसिद्ध आदिती कलेक्शनचे सर्व सर्वा हनुमंत बेंडभर तसेच संदीपजी मलगे यांचे येथे आगमन झालेले आहे। उत्कृष्ट असा आकाशच्या फलंदाजीमधून मारलेला तो फटका, उत्कृष्ट असा दणदणीत चौकार येथे पाहायला मिळत आहे। पहिल्या षटकामध्ये पहिलाच चौकार पाहायला मिळत आहे। सहा धावा येथे पूर्ण झालेले आहे या चौकाराच्या मदतीने। सागरकरून नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे। परंतु हे जे रायगड संघाचे दोन आघाडीचे फलंदाज आहे ते मात्र खूपच दणकट आणि मजबूत धावसंख्या उभारण्यासाठी सक्षम आहेत। उत्कृष्ट असा पुन्हा एकदा फटका मारलेला तो आणि थोडीशी मिसफील्ड झालेली, तिथे मात्र चौकार पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा सलग दोन चेंडूंवरती दोन चौकार, या चौकाराच्या साह्याने दहा धावा पूर्ण झालेल्या आहेत। पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना दहा धावा पूर्ण झालेल्या आहेत। पहिलं षटक सागर घेऊन येत आहे, त्याचा सामना करत आहे आता नक्कीच आकाश। उत्कृष्ट असा चेंडू मारलेला तो उत्कृष्ट असा फटका आणि या ही चेंडूवरती नक्कीच चौकार। चौकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे ती आकाश याने। चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळत आहे इथे।
रायगड संघाकडून आकाश याच्याकडून धावसंख्या एक षटकाच्या नंतर 14 झालेली आहे। आणि आतापर्यंतचे जेवढे सामने खेळलेले आहे त्याच्यामध्ये एकदाही चौकारांचे हॅट्रिक झालेले नाही। पहिलेच हॅट्रिक नोंदवली गेलेली आहे ती म्हणजे आकाश भोंडे याच्याकडून। उत्कृष्ट असं पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकात घेऊन आले संतोषजी पवळे। सामना करेल योगेश भोंडे आणि योगेशने पूर्ण ताकदीचा उपयोग करून मारलेला तो फटका एक धाव पूर्ण झालेला आहे। उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे। उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत होतं संतोषजी पवळे यांच्याकडून। परंतु पाहूया त्या गोलंदाजीचा सामना करतायत का आकाश आणि योगेश। 15 धावा पूर्ण केलेल्या आहे रायगड संघाने। उत्कृष्ट असा मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू खाली येणार ते नक्की। वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक चालू आहे। उत्कृष्ट असा मारलेला तो फटका आणि उत्कृष्ट असा झेल टिपण्यात तेथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली ती चूक। झेल मात्र सुटलेला आहे। झेल सुटलाय कोणाचा आकाशाचा। एक धाव पूर्ण 16 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे। संतोष पवळे यांच्या गोलंदाजीवरती चक्क आकाश भोंडव्याचा झेल सुटणं म्हणजे खरंच धावा करताना हा फलंदाज कुठली उत्कृष्ट असा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। झेलबादचं अपील केलं आहे मात्र पंचाने अपील फेटाळलं आहे। निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू मोठी धावसंख्या उभारण्यात या दोन फलंदाजाचं मात्र नक्कीच योगदान असतं। त्यातला एक फलंदाज आकाश भोंडे याचा झेल सुटलेला आहे। हा नक्कीच एक मोठा धोका निर्माण दिसत आहे। पुन्हा एकदा योगेशने तो मारलेला फटका उत्कृष्ट असा फटका तेथे क्षेत्ररक्षकाकडून केलेली तेवढी चतुराई। 2 धावा पूर्ण झालेल्या या चेंडूवरती धावसंख्या पोहोचलेली 18 धावांवरती बिनबाद 18। दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत। पॉवर प्लेचं हे षटक आहे। उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न केलेला तो योगेश याने परंतु चकलेला आहे फलंदाज। एक धाव तेथे लेगबायच्या स्वरूपात आलेले आहे। एकोणीस धावा पूर्ण झालेल्या आहेत। पंच कळवत आहेत षटक संपलंय दुसरं। पुन्हा एकदा षटक घेऊन आलाय तो सागर। वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला आहे सागर। पॉवर प्लेची षटक संपलेले आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल पाहताना दिसत आहे। उत्कृष्ट असं आतापर्यंत फलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे। पुन्हा एकदा आणि उत्तुंग मारलेला तो फटका आणि दणदणीत असा उत्कृष्ट मारलेला तो फटका आहे आणि ते दणदणीत असा चौकार। 4 धावा मिळत आहेत। 4 धावांच्या भर पडते 23 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे।
बिनबाद 23 धावा आहेत. योगेश आणि आकाश यांनी मागच्या सामन्यामध्ये बिनबाद 98 धावा केलेल्या होत्या 6 षटकांमध्ये. आता त्यांनी केलेले आहेत तिसरा षटक वैयक्तिक तिसरा षटक सांघिक चालू आहे. बॉल आतमध्ये घ्या. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. बिनबाद 23 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेलं आहे सागर. त्याचा सामना करेल योगेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक धाव पूर्ण एक धावेची भर पडताना दिसत आहे. 24 धावा पूर्ण झालेल्या आहे रायगड संघाच्या. क्षेत्ररक्षणाचं नक्कीच जाळ विणलेलं दिसत आहे. ते दोनही फलंदाजांवरती दडपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पन्हाळा संघाने. उत्कृष्ट असा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आकाशचा, तो प्रयत्न त्याने पूर्ण केलेला आणि दणदणीत चौकार. तिथे थोडीशी क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक पाहायला मिळेल. 4 धावा येथे मिळत आहेत. 28 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. तिसरं षटक सामन्याचं मैदानामध्ये चालू आहे. सागरचा सामना करेल तो आकाश. पुन्हा एकदा मारलेला तो फटका, उत्कृष्ट प्रकारचा मारलेला तो फटका. उत्कृष्ट प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे तिथे पाहायला मिळेल. एक धावेची भर पडताना दिसत आहे. 29 धावा. तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 29 धावा पूर्ण झालेल्या आहे. आकाश आणि योगेश यांची भागीदारी खूप रंगत दाखवत आहे. उत्कृष्ट असा योगेशने मारलेला तो फटका. थोडीशी त्याचे गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि दणदणीत पुन्हा एकदा चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. 33 धावा पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आहे हा. 33 धावा पूर्ण झालेले आहेत. पॉवर प्लेच्या या षटकानंतर हे जे षटक आहे थोडस महाग गेलेलं दिसताना दिसत आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट रिव्हर्सचा अटेम्प्ट केलेला तो योगेशने. एक धाव चोरटी एक धाव म्हणावं लागेल तिथे काढलेली योगेशने. धावसंख्या 34 धावांवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा पूर्ण झालेल्या आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत संतोष पवळे. मागच्या षटकात त्यांनी 5 धावा दिले होत्या, परंतु या षटकात पहिल्या चेंडूवरती उत्तुंग फटका मारलेला तो योगेशने आणि उत्कृष्ट असा झेल. ऋतिकच्या हातून चेंडू सुटणं म्हणजे अवघड गोष्ट आहे. योगेश उत्कृष्ट फलंदाज, महत्वाचा शिलेदार, रायगड संघाचा बाद झालेला आहे. ते योगेश पवळे यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीवरती ऋतिक याने घेतलेला तो झेल. योगेशची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो आदित्य.
उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे इथे। संतोष पवळे यांच्याकडून पहिल्या षटकात त्यांनी फक्त 5 धावा दिल्या होत्या, पॉवर प्लेचं षटक असून सुद्धा, परंतु दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती बाद। पुन्हा एकदा आदित्यने सुंदर असा मारलेला फटका, एक चोरटी धावत्यावरती पूर्ण। धावसंख्येमध्ये भर, 35 धावा, एक बाद 35, रायगड संघाचा धावपदक। वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 18 धावा या आकाशने केलेले आहेत, त्यामध्ये त्याचे तब्बल 4 चौकार आहेत। उत्कृष्ट असं खेळ करताना दिसत आहे आकाश भोंडवे। संतोष पवळे यांच्या गोलंदाजीचा सामना करेल आकाश भोंडवे। उत्कृष्ट असा मारण्याचा प्रयत्न, बॅटचा थोडासा खालच्या भागाला लागल्यामुळे 2 धावा तेथे पूर्ण झालेले आहेत। 2 धावांची भर पडताना दिसत आहे। 37 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे, एक बाद 37। चेंडू शिल्लक आहे 3। चौथा षटक सामन्याचं खेळवलं जात आहे। उत्कृष्ट असा आकाशने तो टोलवलेला चेंडू, उत्कृष्ट असा दणदणीत चौकार। वैयक्तिक 10 चेंडू मध्ये 24 धावांवरती आकाश खेळत आहे, त्याच्या 24 धावा, संघाच्या 41 धावा। खूप योगदान संघामध्ये त्याने दिलेलं आहे। यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, आताच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय। चौथा षटक सामन्याचं मैदानामध्ये खेळवलं जात आहे। पुन्हा एकदा आकाश कडून सुंदरशी अशी खेळी पाहायला मिळत आहे। तेवढंच गचाळ क्षेत्ररक्षण मात्र तेथे झालेलं आहे। पुन्हा एकदा चौकार आपण पाहिलं होतं या सामन्याच्या पहिल्या षटकामध्ये, तब्बल सलग 3 चौकार मारले होते आकाशने, आताही परत 2 चौकार मारले आहेत। पाहूया, पहिल्याच षटकामध्ये त्यांनी चौकारांची हॅट्रिक केली होती, आताही तो करतोय का? वैयक्तिक 11 चेंडूत 28 धावा त्याने केलेले आहेत, संघाच्या 45 धावा येथे पूर्ण झालेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात। चौथं षटक सामन्याचं खेळवलं जात आहे। पुन्हा एकदा उत्कृष्ट असा तो टोलवलेला चेंडू आकाशाने, आणि पुन्हा एकदा त्याचे थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। षटकार नोंदवला जात आहे, 2 चौकारांच्या नंतर तब्बल दणदणीत असा हा षटकार नोंदवला जात आहे। 51 धावसंख्या पूर्ण झालेली आहे संघाची। चौथं षटक सामन्याचं पूर्ण झालेलं आहे। 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा, अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे। आघाडीच्या 2 शिलेदारांनी उत्कृष्ट अशी भागीदारी केली होती, त्याच्यानंतर आदित्यच्या मदतीने पुन्हा एकदा आकाश उत्कृष्ट अशी भागीदारी रचत आहे। 5वं षटक घेऊन आलेला आहे तो ऋतिक। उत्कृष्ट असा पुन्हा एकदा आकाशने मारलेला तो फटका, ऋतिक पाहतोय चेंडूकडे पळक, परंतु तेथे झेल टिपण्यामध्ये तो असमर्थ आहे। आदित्यच्या बॅटमधून आलेला तो चेंडू ऋतिकला मात्र थोडस अनकम्फर्टेबल वाटत आहे। एका धावेची भर येते, 52 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे। निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू ऋतिक कडून, नक्कीच या सामन्यामध्ये ठराविकच निर्धाव स्वरूपाचे चेंडू पाहायला मिळालेले आहेत।
पुन्हा एकदा थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं होतं, परंतु त्याची काही मोठी किंमत त्यांना मोजावी लागलेली नाही. निर्धाव स्वरूपाचा पुन्हा एकदा चेंडू. पाचवं षटक सामन्याचं मैदानामध्ये खेळवलं जात आहे. उत्कृष्ट असा मारलेला फटका आकाशच्या फलंदाजीमधून येत आहे आणि दणदणीत चौकार. 56 धावा पूर्ण झालेल्या आहेत रायगड संघाच्या एका गड्याच्या मोबदल्यात. एक षटकार आणि वैयक्तिक 7 चौकाराच्या मदतीने अवघ्या 15 चेंडूमध्ये 38 धावा कुठल्या आहेत त्या आकाशाने. यापूर्वीच्याही सामन्यामध्ये पाहिलं त्यांनी भरघोस अशी फलंदाजी केली होती, भरघोस असं यश संपादन केलं होतं. आताही तो तेच करताना पाहत आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. निर्धाव स्वरूपाचा चेंडू जात होता, परंतु एक धाव एक चोरटी धाव दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होत होता, परंतु नाही. लेगबाय स्वरूपाची एक धाव पूर्ण. 57 धावा. पाचवं षटक सामन्याचं खेळवलं जात आहे मैदानामध्ये. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलेला आतो आणि उत्कृष्ट एक धाव पूर्ण केलेली आहे. आदित्यच्या फलंदाजीतून आलेला हा फटका. अठ्ठावन्न धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 1-58. पाचवं षटक संपलंय. अंतिम षटक घेऊन आलेला आहे तो अभिवाजे. अंतिम षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक. वाजेवाडी गावचे विद्यमान सरपंच पुन्हा एकदा मारलेला तो फटका आदित्य याच्या फलंदाजीमधून. एक धाव येथे पूर्ण. एक धावेने धावफलकामध्ये भर. 59 धावा. अंतिम षटक चालू आहे. हाणामारीचं षटक चालू आहे. उत्कृष्ट असा आकाशच्या फलंदाजीमधून कट घेतलेली ती चेंडूनी. एक धाव पूर्ण. 60 धावा येथे पूर्ण झालेले आहेत. 1-60. अंतिम षटक उत्कृष्ट असा आदित्यने रिव्हर्सचा अटेम्प्ट केलेला, तेने मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न अजूनही. आदित्यला मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न केला आणि आदित्य माघारी परतत आहे. त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो. विकी सोंडेकर उत्कृष्ट असा मारण्याचा प्रयत्न, परंतु चकलेला खेळाडू फलंदाज. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 60 धावा. 2-60 धावा. वैयक्तिक 39 धावांवरती खेळत आहे अजूनही आकाश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न तो झालेला आहे आणि दणदणीत षटकार आकाशच्या फलंदाजीमधून. खरंच उत्कृष्ट असे फटके पाहायला मिळत आहे. 2 षटकार आणि 7 चौकार त्याने आतापर्यंत या सामन्यात मारलेला आहे. वैयक्तिक 19 चेंडूमध्ये 45 धावा त्याने येथे पूर्ण केलेल्या आहेत. अंतिम षटकातील हा अंतिम चेंडू आहे. या चेंडूवरती जर त्याने षटकार मारला तर त्याचं वैयक्तिक 50 धावा पूर्ण होतील. पाहूया सोन्या वाजे गोलंदाजी वरती आहे. म्हटल्यावरती सोन्या वाजेचा हा अंतिम चेंडू आहे. आतापर्यंत अंतिम षटकात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती सोन्याने. अंतिम चेंडू आहे हा सामन्यातील. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी तेथे फिल्डिंग पाहायला मिळत होती, परंतु थोडस
गचाळ क्षेत्ररक्षण आणि दणदणीत चौकार या चौकाराच्या सहाय्याने तब्बल 70 धावा पूर्ण झालेल्या आहेत। 6 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा पूर्ण झालेल्या विजयासाठी पन्हाळा संघाला 71 धावांचं येथे तगडं आव्हान उभं केलेलं आहे रायगड संघाने। रायगड संघाच्या एका खेळाडूचं येथे आयफोन आहे। कोणाचा असेल त्यांनी लवकरच घेऊन जा। आदित्यचा फोन आहे। या ठिकाणी या सामन्याला वाजेवाडी गावचे विद्यमान सरपंच माननीय मोहन वाजे यांची उपस्थिती आहे। सहर्ष स्वागत। या ठिकाणी या सामन्यामध्ये वाजेवाडी गावचे माजी सरपंच तसेच विद्यमान चेअरमन नितीन भाऊ वाजे यांचं येथे आगमन झालेलं आहे। त्यांचंही सहर्ष स्वागत। या ठिकाणी युवा उद्योजक मंगेश शिंदे यांचं येथे आगमन झालेले सहर्ष स्वागत। शिवनेरी संघ आहे याच्यानंतर फायनल, हा याच्यातला जिंकतो आणि शिवनेरीचा संघ आहे। शिवनेरी आपली ही आहेत ऋतिक नवीन चेंडू पंचांकडे नवीन चेंडू
गोलंदाजी मार्ग वरती औदुंबर भोंडवे, फलंदाजी साठी पन्हाळा संघाचे दोन आघाडीचे फलंदाज आलेले आहेत, त्यामध्ये स्वतः संतोषजी पवळे आहेत, तर दुसरा फलंदाज ऋतिक वाजे। चला फाइनल सामना याच्यानंतर खेळवला जाईल, वेळ खूप कमी आहे, अंधार पडायच्या आत फाइनल सामना झाला पाहिजे। 71 धावांचं आव्हान आहे, 36 चेंडू 71 धावा, रायगड संघाने मोठा आव्हान उभं केलेलं आहे पन्हाळा संघापुढं। गोलंदाजी मार्क वरती औदुंबर भोंडवे, वैयक्तिक पहिलं घेऊन आलेला आहे, वैयक्तिक पहिलं संघाचंही पहिलं षटक घेऊन आलेले आहेत, पॉवर प्लेचं षटक असेल हे। पहिला चेंडू उत्कृष्ट असा ऋतिकने मारलेला फटका, खेळाडू तेथे आहेत परंतु मात्र एक धाव पूर्ण, पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण, खातं उघडलेलं आहे संघाचं पन्हाळा संघाचं ऋतिक याने। लवकर सामना चालू करून घ्या, अंतिम सामना अजूनही खेळायचा आहे। क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल होताना दिसत आहे, धावसंख्येचा पाठला करताना उत्कृष्ट असा चेंडू टोलवलेला तो संतोष पवळे यांनी, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे विक्की सोंडेकर यांच्याकडून। एक धावेची भर, धावफलकावरती दोन धावा, औदुंबर भोंडवे यांचं वैयक्तिक पहिलं, संघाचंही पहिलं षटक सामन्याचं खेळवलं जात आहे मैदानामध्ये। उत्कृष्ट असा ऋतिकने मारलेला तो चेंडू, पाठलाग खेळाडू करत आहे परंतु चौकार मात्र रोखू शकले नाहीत, या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 6 धावांवरती। उत्कृष्ट फलंदाज ऋतिक वाजे, पुन्हा एकदा मारलेला उत्कृष्ट चेंडू, तो हातातून निसटता चेंडू गेलेला, पुन्हा एकदा चौकार, दणदणीत सलग दोन चेंडूंवरती दोन चौकार मारलेले ते ऋतिक याने। धावसंख्येत भर, धावसंख्या 10 धावा, पहिलं षटक सामन्याचं खेळवलं जात आहे, 10 धावा पूर्ण झालेल्या आहेत। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मारलेला तो फटका, परंतु तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे तेथे। एक चोरटी धाव तेथे ऋतिक याने घेतलेली आहे, 11 धावा पूर्ण झालेल्या आहेत। अंतिम चेंडू या षटकामधील, उत्कृष्ट असा मारलेला जो फटका संतोष पवळे यांच्या फलंदाजी मधून आलेला आहे, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय, दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत
नक्कीच संघाच्या दोन धावा वाचवल्या आहेत शुभम वाजे याने. षटक संपतंय पहिलं सामन्यातलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा. अजूनही 30 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे. योगेश भोंडवे वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन आलेला आहे. पॉवर प्लेचं अंतिम षटक घेऊन आलेला आहे तो योगेश भोंडवे. सामना करील ऋतिक वाजे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण तेथे पाहायला मिळत आहे, परंतु दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने 17 धावा पूर्ण झालेल्या आहेत. उत्कृष्ट टोलवलेला तो चेंडू ऋतिकच्या बॅटमधून पाहायला मिळालेला. पॉवर प्लेची षटके चालू आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. उत्कृष्ट पुन्हा एकदा मारलेला तो फटका ऋतिक वाजे यांनी. एक धाव पूर्ण, दुसरीही धाव पूर्ण. दोन धावांची वाढ होत आहे इथे. 19 धावा पूर्ण झालेल्या आहेत धावफलकावरती. पुढच्या चेंडूचा सामना ऋतिक याने केलेला. मस्त उत्कृष्ट टोलवलेला, तेवढाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण वाडेकर यांच्याकडून पाहायला मिळत आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं वाडेकर यांच्याकडे पाहून नक्कीच वाटेल. वीस धावा पूर्ण झालेले आहेत. दुसरं षटक, पॉवर प्लेचंही षटक चालू आहे सामन्याचं मैदानामध्ये. उत्कृष्ट असा फुलटॉस चेंडू, त्यावरती उत्कृष्ट असा मारलेला फटका षटकार. 6 धावा आहेत. 6 धावांची भर पडत आहे धावफलकामध्ये. धावफलक हा 26 धावांवरती जाऊन पोहोचलेला आहे. अजूनही 26 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे. पॉवर प्ले चा षटक चालू आहे अजूनही सामन्यामध्ये. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. दुसरं षटक चालू आहे सामन्याचं मैदानामध्ये. 26 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. बिनबाद 26. योगेशाच्या या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट तो प्रयत्न केलेला पवळे यांच्याकडून, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. 25 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे पन्हाळा संघाला विजयासाठी.
उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू खेळाडू तेथे आहे, परंतु थोडासा बॉल चकवतोय त्यांना। दोन धावा पळून पूर्ण केलेले आहेत, 28 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे। षटक संपलंय दुसरं, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा बिनबाद, 28 धावा। पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्यात। अजूनही 24 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे। पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत, क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल केला जात आहे। गोलंदाजी मार्कवरती आदित्य, फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ऋतिक। आदित्यच्या गोलंदाजीचा सामना करेल तो ऋतिक। 28 धावा धावफलकावरती लागलेले आहेत, विजयासाठी 71 धावांचं लक्ष आहे। उत्कृष्ट असा टोलवलेला तो चेंडू, उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे, तेवढीच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणही तेथे पाहायला मिळत आहे। दोन धावा पळून पूर्ण, धाव फलकावरती 30 धावा बिनबाद, 30 धावा। आदित्यचा पुढील चेंडू, सामना करतोय ऋतिक आणि उत्कृष्ट असा टोलवलेला, उत्कृष्ट असा दणदणीत फटका ऋतिकच्या फलंदाजी मधून येत आहे। क्षेत्ररक्षण तेवढं उत्कृष्ट, दोन धावा पूर्ण केलेले आहेत, 32 धावा धावफलकावरती आहेत बिनबाद, 32। षटक चालू आहे सामन्याचं तिसरं, अजूनही 22 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे। उत्कृष्ट अशी भागीदारी पाहायला मिळत आहे ऋतिक आणि संतोष पवळे यांच्यामध्ये। उत्कृष्ट असा पुन्हा एकदा मारलेला तो फटका ऋतिकच्या फलंदाजीत आणि दणदणीत षटकार, 6 धावांची मोठी भर पडताना दिसत आहे। धाव संख्या झालेले ते 38। वैयक्तिक ऋतिक कडून हा पहिला षटकार नोंदवला जात आहे। एक षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने ऋतिकने 10 चेंडू मध्ये 27 धावा केलेल्या आहेत। पुढील चेंडू आदित्यचा, सामना करतोय तो ऋतिक, पुन्हा एकदा मारलेला तो फटका, परंतु क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित आणि झेलबाद, ऋतिक बाद होतोय तो ऋतिक। आकाश भोंडव्याने टिपलेला तो झेल आदित्यच्या गोलंदाजीवरती, मोठा फटका म्हणावा लागेल पन्हाळा संघाला। रायगड संघाने एक खूप छान उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं काम केलेलं आहे। ऋतिकची जागा भरून काढण्यासाठी येतोय अभि सोन्या वाजे, तेवढाच उत्कृष्ट खेळाडू आहे अभि सुद्धा। अजूनही 20 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे। तिसरा षटक सामन्याचं तिसरं षटक चालू आहे मैदानामध्ये, 38 धावा एक बाद, 38 धावा धावफलकावरती आहेत।
आदित्य पुढचा चेंडू घेऊन येत आहे, त्याचा सामना करेल अभि सोन्यावाजे। उत्कृष्ट असा मारण्याचा प्रयत्न केलेला, बॅटची कट घेऊन थोडासा चेंडू मागच्या दिशेने गेलेला, तेथे विकी सोंडेकर यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं। एका धावेची भर येथे पडत आहे, धावसंख्या 39 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे। अजूनही 19 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे। सामन्यामध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळत आहे। आदित्यचा सामना करतायत संतोष पवळे, उत्कृष्ट असा मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू। षटक संपलंय, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1:39 धावा, अजून 3 षटकामध्ये 32 धावांची आवश्यकता आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी घेऊन आलेला आहे तो औदुंबर, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलेला आहे तो औदुंबर। त्याचा सामना करण्यासाठी फलंदाज आहे अभि सोन्यावाजे। चौथ्या षटकातला पहिला चेंडू, उत्कृष्ट असा मारलेला तो अभिवाजन आणि चेंडू, आणि चेंडू सीमारेषे बाहेर। पहिल्या चेंडूवरती दडपण झुगारून मारलेला तो फटका आणि दणदणीत चौकार, चौकाराच्या साहाय्याने 43 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत। 1:43 धावा। सतरा चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे अजूनही। औदुंबर भोंडू यांच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सामना करतोय अभिवाजे। पुन्हा एकदा मारलेला तो अभिवाजे आणि फटका, खेळाडू मात्र चेंडूच्या दिशेने जात आहेत, प्रयत्न खूप केलेले आहेत, 2 धावा तेथे पूर्ण झालेले आहेत। यशस्वीरित्या 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खेळाडूंनी। 2 धावांची भर पडताना दिसत आहे, 2 धावे नंतर 45 धावा, 1:45 धावा। पंच अंतिम निर्णय कळवतील। पुढचा चेंडू अभिवाजे, उत्कृष्ट पुन्हा एकदा उंच फटका मारलेला तो अभिवाजे आणि खेळाडू पळतायत, मात्र झेल टिपण्यासाठी तेथे असमर्थ आणि थोडस गचार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। तोपर्यंत 3 धावा येथे पळून पूर्ण केलेल्या आहेत। 48 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे। 3 खेळाडू होते, मात्र थोडस त्यांच्यामध्ये ताळमेळ न लागल्याने जिथे 1 धाव होती तिथे ते 3 धावा पूर्ण झालेले आहेत। 15 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे अजूनही। चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत। औदुंबरचा सामना करतायत संतोष पवळे, उत्कृष्ट असा मारलेला पवळे यांनी फटका आणि दणदणीत षटकार। पवळे यांच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार आहे। धाव संख्येमध्ये मोठी भर पाहताना पाहायला मिळत आहे, 54 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचलेले। आता मात्र 14 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे। सलामीला आलेले फलंदाज आहेत संतोष भोळे,
वैयक्तिक 7 चेंडू मध्ये 17 धावा केलेले आहेत, त्यामध्ये त्यांचे 2 षटकार आहेत। पुन्हा एकदा मारलेला तो फटका, पुन्हा एकदा उत्तुंग असा मारलेला तो चेंडू आणि दणदणीत पुन्हा एकदा षटकार। कृपया चौकार, चौकार उत्तुंग मारलेला तो चेंडू होता, परंतु एक बाउंस चौकार। आता मात्र 13 चेंडू मध्ये 13 धावा, उत्कृष्ट 58 धावा इथे पूर्ण केलेले आहेत, एक बाद 58। तेरा बॉल मध्ये 13 धावा करायच्या। सामन्यातला बॉल आलेला आहे तोच घ्या। चौथा षटक सामन्याचं चालू आहे। औदुंबर गोलंदाजी मार्कवरती, फलंदाजी मार्कवरती संतोष पवळे। उत्कृष्ट असा पुन्हा मारलेला तो फटका, एक धाव पूर्ण केलेला आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही, एक धाव पूर्ण, 59 धावा पूर्ण झालेले आहे, 12 चेंडू 12 धावा। षटक संपतंय चौथं सामन्याचं। पाचवा षटक घेऊन आलेला आहे तो आदित्य। पाचवा षटक घेऊन आलेला आहे तो आदित्य, त्याचा सामना करेल संतोषजी पवळे। संघाची एक हाती धोरा त्यांनी सांभाळलेली आहे। धावसंख्या 59 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे। अजूनही 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे। पहिला चेंडू पाचव्या षटकातला आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू। 11 चेंडू 12 धावा। पुढील चेंडू आदित्याचा, उत्कृष्ट असा बॅटची कड घेऊन गेलेला तो मागच्या दिशेने आणि तेथे थोडस गचाळ क्षेत्र रक्षण पाहायला मिळत आहे आणि त्याचा फायदा फलंदाजाला होत आहे। चौकार 4 धावांच्या रूपाने 63 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे। 10 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे। संघासाठी वैयक्तिकरित्या संतोष पवळे यांनी उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे। 2 चौकार आणि 2 षटकार टाकलेले आहेत। ए बॉल द्या रे आतमध्ये, पाचवं षटक सामन्याचं मैदानामध्ये खेळवलं जात आहे। 10 चेंडू 8 धावा। पुन्हा एकदा उत्कृष्ट तो पवळे यांच्या फलंदाजीमधून निघालेला तो चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार। आता मात्र फक्त राहिले ती औपचारिकता।
नऊ चेंडू मध्ये अवघ्या चार धावा बनवायचे आहेत। 67 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे। तीन चौकार आणि दोन षटकार संतोष पवळे यांच्या फलंदाजीमधून आलेले आहेत। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट चिकट घेऊन गेलेला तो चेंडू। क्षेत्ररक्षकाने त्याचे काम योग्य केलेलं आहे। एक चोरटी धाव देते मिळालेली आहे। 68 धावांवरती धावसंख्या गेलेली आहे। 8 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे। सोन्यावाजीने मारलेला तो चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण देते। पुन्हा एकदा एक चोरटी धाव देते। 7 चेंडूमध्ये 2 धावा, 69 धावा धावफलकावरती लागलेले आहेत। सात चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे। पाहूया हा सामन्याचा शेवटचा चेंडू होतोय का। वाईड स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त एक धाव येथे मिळत आहे। आणि उत्कृष्ट असा पुन्हा एकदा अतिरिक्त धाव विजय सुकर केलेला आहे तो पन्हाळा फायटर पन्हाळा पलटण संघाने। अंतिम सामना लवकरच खेळवला जाईल त्यासाठी शिवनेरी संघाचा कर्णधार आणि पन्हाळा संघाचा कर्णधार दोघांनाही विनंती आहे, लवकर नाणेफेकीसाठी इथे या। फक्त 5 मिनिटं मिळणार आहेत आपल्यासाठी, त्यापूर्वी तुम्ही नाणेफेक करून घ्या। पन्हाळा संघाचे कर्णधार येथे उपस्थित आहेत, शिवनेरीच्या संघाचे कर्णधार येथे उपस्थित आहेत। अंतिम सामन्याचा नाणेफेक ही वाजेवाडी गावचे माजी सरपंच तसेच चेअरमन नितीन भाऊ वाजे, त्याचप्रमाणे विद्यमान चेअरमन अनिलजी मलगे या दोघांकडून नाणेफेक घेतली जात आहे। कृपया दोन्ही मान्यवरांना विनंती आहे। या सामन्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रगीत होईल। चला नाणेफेक, शिवनेरी संघ